पनवेलमधील तालुका क्रीडा संकुलात 7वी महाराष्ट्र कुंगफू राज्यस्तरीय स्पर्धा रविवारी आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा कुंगफू स्पोर्ट्स असोसिएशन नवी मुंबई यांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र कुंगफू स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सुमारे 200 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत स्पर्धकांना प्रोत्साहित केले. पनवेलमधील तालुका क्रीडा संकुलामध्ये आयोजित केलेल्या 7व्या महाराष्ट्रीय कुंगफू राज्यस्तरीय स्पर्धेत कोल्हापूर, पुणे, ठाणे, रायगड, नांदेड, सांगली, नाशिक यांच्यासह इतर जिल्ह्यातील सुमारे 200 स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा 6, 9, 11, 14, 17, 19, 25 वर्षाखालील आणि 25 वर्षावरील खुल्या गटात खेळवण्यात आली. एक दिवसीय या राज्यस्तरीय स्पर्धेला ऑल इंडिया कुंगफू फेडरेशनचे अध्यक्ष कुंगफू डाय शिफू, सीएल लामा, कुंगफू स्पोर्ट्स महाराष्ट्र असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी विवेक द्विवेदी, अध्यक्ष सुनील तावडे, सूरज नाईक, ओमकार पवार, अजय बुंदेला, विश्वास ठाकूर, योगेश विताल, कोमल कोठारी, मंगेश पाटील, सचिन पाटील, संदीप कुंजीर, जयदीप तांडेल, सुनील खंडागळे, उमेश कोल्हे, ऋषभ जाधव, लीना वेंगुर्लेकर, लवे, इरसार शेख, राजीव पांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.